विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरच्या मिड सेमिस्टर किंवा मिड टर्म एक्झाम तुमच्या झाल्या आणि आता सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल एक्झामच्या संदर्भात काही विद्यापीठांकडून वेळापत्रक देखील आता निघालेलं आहे. तर आपण एका विद्यापीठाचं आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि ते लक्षात घेणार आहोत की त्यांचं हे प्रॅक्टिकलचं वेळापत्रक कसं आहे. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत येणारं राजर्षी छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर, तर यांचा टाइम टेबल त्यांनी आता डिक्लेअर केलेला आहे 10/6/2021 आणि प्रॅक्टिकल्स कशा पद्धतीनं ते होणार आहे त्यांचे त्यांच्या टाइम टेबल त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. तर सेमिस्टर फर्स्ट आहे ऑनलाईन प्रॅक्टिकल एक्झामिनेशन टाइम टेबल 2020-21. डेट दिलेली आहे. आता अर्थात यामध्ये व्हायवा, त्यानंतर तुमचे असाइनमेंट किंवा प्रॅक्टिकल रेकॉर्ड हे ते सर्व जसं कॉलेज सांगाल त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. जशा पद्धतीनं व्हायवा वगैरे होईल किंवा काय त्यांना कसं घ्यायचं ते ऑनलाईन पद्धतीनं सर्व होणार आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. जे या कॉलेजचे असतील त्यांनी तर आता इकडे लक्ष द्यायचंच आहे, परंतु जे इतर विद्यापीठाचे आहेत, इतर कॉलेजचे विद्यार्थी आहे, त्यांचे देखील आता टाइम टेबल येणं सुरू होऊन जाईल आणि कशा पद्धतीनं प्रॅक्टिकल्स वगैरे आहेत ते आता या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. तर 21/6/2021 मंडेला 10 ते 12 या वेळामध्ये त्यांचं ॲग्रो 111 म्हणजे फंडामेंटल्स ऑफ ॲग्रॉनॉमीचं प्रॅक्टिकल आहे. त्यानंतर 22/6/2021 10 ते 12 या वेळामध्ये ॲग्रो 112 म्हणजे इंट्रोडक्टरी ॲग्रोमेट्रॉलॉजी अँड क्लायमॅटिक चेंज असा त्यांचा पेपर आहे. त्यानंतर 23/6/10 ते 12 या वेळामध्ये त्यांचं लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट असा पेपर आहे. त्यानंतर 24/6/ फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चरचं पेपर आहे 10 ते 12 या वेळामध्ये. त्यानंतर 24 पेपर आहे त्यांचा फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर. 25 पेपर आहे कॉम्प्रिहेन्शन अँड कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश म्हणजे लँग्वेज 111 पेपर आहे 10 ते 12 या वेळामध्ये. 28/6/10 ते 12 या वेळामध्ये इंट्रोडक्टरी मायक्रोबायोलॉजी मायबो 111 असा पेपर आहे. 29/6 त्यांचा फंडामेंटल्स ऑफ सॉइल सायन्स म्हणजे SSAC 111 हा प्रॅक्टिकलचा पेपर आहे. 30/6/2021 त्यांचा इंट्रोडक्टरी बायोलॉजीचा पेपर असणार आहे 10 ते 12 या वेळामध्ये. 1/7/2021 त्यांचा 10 ते 12 या वेळामध्ये एलिमेंटरी मॅथमॅटिक्सचा पेपर आहे. 2/7/2021 त्यांचा 10 ते 12 या वेळामध्ये NCC आणि NSS बद्दलचं त्यांचं जे काही प्रॅक्टिकल्स असतील ते राहील. 5/7 मंडेला 10 ते 12 या वेळामध्ये फिजिकल एज्युकेशन अँड योगा या संदर्भातलं राहील. दी अबव प्रॅक्टिकल एक्झामिनेशन शुड बी कंडक्टेड ऑन सँक्शन लेव्हल सॉरी सेक्शनल लेव्हल. आफ्टर एक्झामिनेशन द सील्ड इन्व्हलप ऑफ रिझल्ट शुड बी सबमिटेड टू अकॅडमिक सेशन ऑन ऑर बिफोर 9/7/2021. तर हे जे प्रॅक्टिकल आहे तर हे कंडक्ट होणार सेक्शनल लेव्हलवरती आणि ते झाल्यानंतर त्यांचं इन्व्हलप जे काही असणार आहे त्याच्या संदर्भातलं ते त्यांना युनिव्हर्सिटीला वगैरे द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे सर्व हेड जे आहे सेक्शनचे त्यांना पत्र गेलेलं आहे, इन्चार्जला गेलेलं आहे, कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन आहे त्यांना गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने यांचं प्रॅक्टिकलच्या संदर्भात हे प्रॅक्टिकलचं टाइम टेबल आलेलं आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी तर महत्त्वाचं आहेच, परंतु आता इतर विद्यार्थ्यांनी देखील इकडे लक्ष द्यायचं आहे की प्रॅक्टिकलच्या संदर्भात देखील तुमच्या आता टाइम टेबल येणं सुरू झालेले आहेत आणि प्रॅक्टिकलच्या परीक्षेच्या तारखा देखील आता इथं निश्चित झालेल्या आहेत. जवळपास 21/6 पासून त्यांचं प्रॅक्टिकल आहे. इतर तुमचे कॉलेजेस मध्ये कशा पद्धतीने वेळापत्रक येतात ते आता लक्ष देईल. आपल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये वेगवेगळं राहणार की काय प्रॅक्टिकलच्या संदर्भात ते फ्रीडम असतं बहुतेक. थेअरीच्या बाबतीत मात्र एकच टाइम टेबल असणार आणि एकच पॅटर्न असणार आहे तुमचा. प्रॅक्टिकलच्या संदर्भात बघूया आपण काय होतं ते, कशा पद्धतीचं धोरण अवलंबलं जातं. तर हे एक महत्त्वाचं इव्हेंट होता किंवा घडामोड होती आणि म्हणून मी ती घेऊन तुमच्यापर्यंत आलो. तर आणखी या संदर्भात ज्या काही घडामोडी असतील तर त्या आपण निश्चितच यापुढं तुमच्यासमोर आणत राहूया, जेणेकरून तुम्हाला रिसेंट अपडेट ह्या मिळत राहतील आणि तुम्ही त्या दृष्टीनं ह्या सेमिस्टर एंड प्रॅक्टिकलचे असेल किंवा थिअरीचे असेल तर जे काही टाइम टेबल येत राहतील तर त्या दृष्टीने तुम्ही तयारी करणं आता सुरू ठेवायचं आहे. कारण तुमच्यासाठी आता फार जास्त वेळ राहिलेला नाही, आपण अगोदरच सांगितल्याप्रमाणे 1 महिना जवळपास थेअरीसाठी राहिलेला आहे आणि आता प्रॅक्टिकल तर लवकरच येऊन राहिलेले आहेत, म्हणजे 10-15 दिवसातच तुमचं प्रॅक्टिकल या कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचं सुरू होत आहे.
आणि त्या अंतर्गत येणारे इतर जे कॉलेजेस असतील त्यांचं। तर ठीक आहे, त्या दृष्टीने तयारी आता तुम्ही सुरू ठेवा आणि लक्ष ठेवा प्रत्येक गोष्टीकडं, प्रत्येक घडामोडीकडं। आता या ठिकाणी पुन्हा एकदा थांबतो, धन्यवाद।